नमस्कार मंडळी सुप्रिया किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पावट्याच्या मोड्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत वाळलेले जे पावटे बाजारामध्ये मिळतात त्याच्यापासून मस्त अशी झणझणीत मोडे आणून आपण आमटी बनवणार आहोत काही भागामध्ये याला वालीचे बिरडे असंही म्हटलं जातं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी याची नावे आहेत मस्त पावसाचे दिवस आहेत ही रेसिपी नक्की करून पहा येथे पावटा घेतलेला आहे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो पावटा स्वच्छ नीट करून घ्यायचा आहे आता येथे एक दोन वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये आता आपण जे पावटा आहे तो घालणार आहोत व याला असंच रेस्ट करायला ठेवणार आहोत कमीत कमी सहा तास याला रेस्ट करायला ठेवायचा आहे किंवा पूर्ण रात्रभर भिजत ठेवलं तरी चालतं सहा तासानंतर पाहू शकता येथे आता आपण यामधलं पाणी काढून टाकणार आहोत व याला एक स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकदा पूर्णतः पाणी काढून टाकायचं आहे व याला असंच ठेवून द्यायचं आहे थोडेसे मोड याला आलेले आहेत तुम्ही हे कपड्यामध्येही बांधून ठेवू शकता पण लगेचच मोड येतात त्यामुळे मी हे असंच ठेवणार आहे एक सहा ते सात तास येथे पाहू शकता मोड आलेले आहेत मी जास्त मोड काढून घेणार नाही एकदम थोड्या प्रमाणात मोड आलेलेच पावटा आपण यूज करणार आहोत कारण जास्त मोड आलं तर त्याची वास येण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने एवढेच मोड आले की याची आमटी बनवायची याच्यावर जे फोलपट असतं ते काढण्यासाठी यामध्ये कोमट असं पाणी घालायचं कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम अशा पद्धतीने पाणी घालायचं मग एक मिनटानंतर याची जी फोलपट असतात ते सहज अशी निघली जातात सगळी फोलपाट आहेत ती काढून घ्यायची आहेत ती आमटीमध्ये आपण वापरणार नाही याच्या सहज डाळी होत आहेत तुम्ही याच्या डाळीही करू शकता किंवा असच ठेवू शकता आता येथे पातेल्यामध्ये एक, एक चार चमचे तेल घ्यायचे आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण बारीक ठेचलेला लसूण घालणार आहोत एक चार कुड्या लसूण घातलेला आहे लसून कधीही ठेचून घालायचा त्याची पेस्ट करून घालायची नाही आता आपण यामध्ये जे पावटा आहे तो घालणार आहोत मोड आलेला पावटा आहे अशा पद्धतीने कमी पावट्याला याला छान असं एक दोन मिनिट हलवून घेणार आहोत जास्त वेळ तेलात परतायची गरज नाही दोन मिनिट पुरेसे आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत किंवा जो घरात साटवणीचा मसाला किंवा चटणी असते ती घालायची आहे दोन चमचे घातलेली आहे म्हणजे थोडं मस्त असं झणझणीत बनेल त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे भाजलेले शेंगदाणे बारीक केलेले आहेत त्याचं कूट दोन चमचे घातलेलं आहे याला छान हलवणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये व पाणी घालायचं आहे आता पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जेवढ्या प्रमाणात तुम्ही आमटी बनवणार आहात त्यावर पाण्याचं प्रमाण डिपेंड आहे पाणी कधीही गरम वापरायचं त्यामुळे छान कट येतो त्याला असंच उकळी काढून घेणार आहोत एक पाच मिनिट लागतात याला शिजायला जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनिटानंतर तुम्ही चेक करा शिजल का नाही व गॅसची फ्लेम बंद करू शकता इथे पाहू शकता किती जबरदस्त याला कट आलेला आहे एक पाच ते सहा मिनिट याला झालेले आहेत मी आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे एकदम मस्त व जबरदस्त चवीची ही पावट्याची मोड़े आलेली आमटी लागते ही तुम्ही भाकरी चपाती त्याचबरोबर भातासोबत खाऊ शकता तुम्ही पावट्याच्या सीजन मध्ये पावटा खाताच पण ऑड सीझनलाही ही आमटी बनवून पावट्याचा आस्वाद घेऊ शकता कशी वाटली ही पारंपारिक पद्धतीने बनवलेली पावट्याची मोड्या आलेली आमटी ते सांगायला विसरू नका व नवनवीन रेसिपीसाठी सुप्रियाच किचनला सबस्क्राइब जरूर करा व्हिडिओला लाईक करा परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत